नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन. मराठा आरक्षणावरती महत्वपूर्ण वक्तव्य. पिण्याच्या पाण्यासाठी इंदापुरात संतप्त नागरिकांचा रस्ता रोको, 2 तास केला रस्ता रोको. आंबेगावच्या घोडेगाव मध्ये बिबट्याची दहशत, दुचाकीस्वारांवरती केला बिबट्याने हल्ला, 3 जण गंभीर जखमी. सांगलीच्या इस्लामपूर मध्ये काँग्रेसकडून नोटबंदीचा निषेध, कार्यकर्त्यांनी साधला सरकारवरती निशाणा. आणि धारूर तेलगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून यावरती अभ्यास करून पुढील पावलं उचलली जातील अशी प्रतिक्रिया जैन यांनी व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा असं सूचक विधान केलं आहे. अहमदनगरमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 2014 मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीनुसार हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्द ठरवला होता. राज्यात सत्तांतरानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने जोरदार आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषावर मराठा समाज मागास आहे का याचा शोध घेण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग नेमला होता. या आयोगाकडे मराठा समाजाच्या विविध संघटना आणि लोकांची तब्बल 1,93,000 निवेदने आली होती. तसेच आयोगाने 3 संस्थांच्या माध्यमातून 45,000 कुटुंबांचे सर्वेक्षण केलं होतं. तसेच विविध न्यायनिवाडे, सरकारने दिलेली कागदपत्रे तसेच पुरातन काळातील दाखले यांच्या आधारे आयोगाने आपला अहवाल तयार केला आहे. नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात. जलसंधारणाचं काम, दुसरीकडे जलयुक्त शिवारचं काम आणि तिसरीकडे जलसंपदेचं काम. आज आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी आहेत. जलसंपदा मंत्री आमचे गिरीश महाजन जी आहेत, जलसंधारण मंत्री राम शिंदे जी आहेत. या दोघांच्याही माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी देण्याचं काम आम्ही केलं. या ठिकाणी शेतकऱ्यांना FRP मिळाली पाहिजे या संदर्भात सातत्याने आम्ही आग्रही राहिलो. आणि देशामध्ये एकमेव महाराष्ट्र राज्य असा आहे, कुठल्याही राज्यात तुम्ही जाऊन बघा 60-70% जास्त FRP मिळाली नाही. पण पहिल्या वर्षी पासून आमच्या चंद्रकांत दादा पाटलांना सांगितलं FRP द्याल तर कारखाना चालव देऊ, FRP शिवाय कारखाना चालणार नाही. गेली 4 वर्ष महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या ठिकाणी 99% जास्त ही शेतकऱ्याच्या FRP अदायगी झाली. आणि जिथे अडचण आली तिथे राज्य सरकारच्या वतीनं 2,000 कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन आम्ही उपलब्ध करून दिलं आणि शेतकऱ्याला FRP देण्याचं काम हे त्या ठिकाणी आपण केलं. खऱ्या अर्थानं दुधाची समस्या तयार झाली तर दुधाकरता अनुदान देऊन 5 रुपयांनी दुधाचे भाव वाढले पाहिजे, 25 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे, याकरता राज्याच्या तिजोरीतनं आपण अनुदान दिलं आणि त्या ठिकाणी दुधाचे भाव स्थिर करण्याचं काम आपण केलं. शेतकऱ्याकरता जे जे करण्याची आवश्यकता होती ते तर आपण केलंच. पण या पलीकडे देखील सांगतो, या राज्यामध्ये शेतकऱ्याकरता जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल राज्याला कर्ज घ्यावं लागलं तरी अडचण नाही, पण शेतकऱ्याकरता तिजोरीची दारं ही खुली असतील. पण हा पैसा शेतकऱ्याकरता असेल. शेतकऱ्याच्या नावानं या राज्यामध्ये अनेक लोकांनी लुबाडलं, आपली संस्थानं उभी केली. मगाशी संभाजीराजे म्हणाले खरंय, या ठिकाणी आमचा मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, OBC असेल, विस्थापितांची संख्या मोठी आहे. मुळभर लोक प्रस्थापित झाले, मुळभर लोकांनी आपलं मोठं त्या ठिकाणी राज्य साम्राज्य तयार केलं, मुळभर लोक श्रीमंत झाले. पण ढिगभर लोक जे आहेत
जो आमचा बहुजन समाज आहे, जो आमचा ओबीसी समाज आहे, आमचा मराठा समाज आहे, यातला जो आमचा शेतकरी आहे हा मात्र गरीबच राहिला। त्याच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी आपली कुटुंब मोठी केली, पण या समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न हा कधीच केला नाही। आता हे राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये आम्हाला श्रीमंतांना श्रीमंत करायचं नाही, प्रस्थापितांना प्रस्थापित करायचं नाही, ज्यांना एवढे वर्ष विस्थापित ठेवलं त्यांनाच प्रस्थापित करण्याचं काम या राज्यामध्ये आम्हाला करायचं आहे। कारण आमचा साखर कारखाना नाही, आमचं महाविद्यालय नाही, आमचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, आमचं डीएड बीएड मेडिकल कॉलेज नाही, आम्हाला कुठली संस्था काढायची नाही, आम्हाला एकच काम करायचं आहे। छत्रपतींच्या आशीर्वादानं या ठिकाणी राज्य करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे दिवसाचा एक एक क्षण आणि रक्ताचा एक एक कण या सामान्य माणसाकरता या विस्थापिताकरता घालवायचा हाच प्रयत्न आमचा या माध्यमात आहे। आणि त्याकरताच खऱ्या अर्थानं गेली 4 वर्ष या ठिकाणी आम्ही राज्य करतो आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मी कधीच असा दावा केला नाही की आम्ही सगळं आलबेल केलाय, पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि म्हणूनच ईश्वर देखील आमच्या पाठीशी आहे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी येतो। आणि कितीही समस्या आल्या तरी ज्यावेळेस सकारात्मकतेनं त्या समस्येला आपण पुढे जातो, राजकारण करायचं नाही, समाजासमाजात भांडणं लावायचे नाही, दोन समाजाला एकमेकाच्या समोर आणायचं नाही, मतांचं राजकारण करायचं नाही, हे ठरवून ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळी ईश्वर देखील आपल्याला मार्ग दाखवतो। आणि महाराज आपण म्हणाले खरंय, या देशामध्ये नेहमीच धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलाय। मी एक दिवस असं म्हणालो की धर्मसत्ता जी आहे ती राजसत्तेपेक्षा मोठी आहे। आमच्या माध्यमांमध्ये आजकाल अनेक लोक असे आले आहेत की ज्यांचे विचार उठाळा, ज्यांना या देशाचा इतिहास माहिती नाही, ज्यांना धर्म म्हणजे कर्मकांड वाटत, ज्यांना धर्म म्हणजे केवळ पूजा पाठ वाटते, धर्म म्हणजे कर्मकांड नाही आहे, धर्म म्हणजे नीती नियम आहेत, धर्म म्हणजे या ठिकाणी मनुष्याला मनुष्य म्हणून वागवण्याकरता या ठिकाणी जे नियम तयार केले आहेत ते नियम धर्म आहेत। आणि ज्या ज्यावेळी राजसत्ता या धर्म या ठिकाणी या नियमांपासून दूर जाते त्या त्यावेळी या देशाच्या इतिहासामध्ये धर्मसत्तेने राजसत्तेला सांगितलं आहे की तुम्हाला या नीती नियमापासून दूर जाता येणार नाही, तुम्हाला जे राज्य मिळालं आहे ते तुमच्या करता मिळालेलं नाही, हे सामान्य माणसाकरता मिळालेलं राज्य आहे, त्यामुळे सामान्य माणसाच्या सेवेपासून दूर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी राज्यावर राहण्याचा अधिकार हा राहणार नाही। आणि म्हणून आपण म्हणालात ते खरंय, हा अंकुश असलाच पाहिजे, नीतिमत्तेचा अंकुश। अरे मी तर असं म्हणतो जे लोक संकुचित विचार करतात त्यांना धर्मच माहिती नाही, भेदभाव करणारा धर्म असू शकत नाही, माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये जे भेदभाव करतात त्यांना धर्मच समजलेला नाही। धर्म हा भागवत धर्म आहे, आमच्या वारकऱ्यांचा धर्म आहे, ज्या धर्मामध्ये श्रीमंत नाही गरीब नाही प्रत्येक जण पायी जातो आणि त्या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी लीन होतो। विठ्ठल कधी विचारत नाही तुझ्याकडे बँक बॅलन्स किती आहे, तुझ्याकडे कारखाने किती आहे, तुला 2 वेळेच जेवायला मिळतं, तू सणाच्या ताटात जेवतो की तू चांदीच्या ताटात जेवतो की तू पत्रावळीवर जेवतो, जो येतो तो विठ्ठलाच्या चरणी लीन होतो। हा आमचा धर्म आहे, हा आमचा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये भेदभाव नाही आहे, गरीब श्रीमंत नाही आहे, कोण कुठल्या जातीचा आहे हे कोणी विचारत नाही। ज्ञानेश्वराची जात कुठली होती, तुकाराम माऊलीची जात कुठली होती, संत चोखामेळांची जात कुठली होती हे कोणी विचारत नाही। त्या ठिकाणी हा एक असा धर्म आहे की ज्याच्यामध्ये समानता आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं आत्मज्ञान मिळवण्याचा आणि आत्मबल मिळवण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या धर्मसत्तेचं बल हे खऱ्या अर्थानं राजसत्तेला मिळालं पाहिजे। आणि राजसत्ता जेव्हा जेव्हा पथभ्रष्ट होईल त्या त्यावेळी अशाच प्रकारे पथ काय आहे, मानवता काय आहे, धर्म काय आहे हे सांगण्याचं काम देखील आपल्यासारख्या लोकांनी या मंचावर बसलेल्या आमच्या सर्व आमच्या हरिभक्त परायण सर्व वारकरी संप्रदायाच्या आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं पाहिजे हे देखील या निमित्ताने मी सांगतो। आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलायच्या, आपलं संभाजीराजे अनेक वर्ष या ठिकाणी मराठा महासंघ शेतकरी मराठा महासंघ हा चालवून राहिला आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, मगाशी दादांनी सांगितलं आजच आमच्याकडे
मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे. मी यापूर्वीच घोषणा केली होती टाइम बाउंड पद्धतीने आम्ही करणार. 15 तारखेला अहवाल आला की नोव्हेंबर महिना संपायच्या आत या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करणार. आणि त्या दृष्टीनं आजही मी आपल्याला सांगतो निश्चितपणे हा जो आपल्याला या ठिकाणी अहवाल प्राप्त झालाय आता त्याच्यावर सगळी वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करू. पण या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे श्रेयाची लढाई लढू नका. हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे. बृहत समाज एकत्रितपणे आला सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे सगळे निर्णय होतात. काही लोक याच्यातही श्रेयाची लढाई करतात आणि श्रेयाच्या लढाईमध्ये मग काही लोक सांगतात आम्ही 25 घेराव करू, कोणी म्हणतं आम्ही 26 घेराव करू, कोणी म्हणतं आम्ही आंदोलन करू. अरे आंदोलन कशाचं करता? आता सरकार निर्णय घेणार आहे. करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून श्रेयाची लढाई लढण्यापेक्षा सकल समाजाला एकत्रित येऊन आपण एकत्रितपणे चांगला निर्णय कसा घेऊ शकू याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. काही लोक भीती तयार करण्याचं काम करतात मग मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर आला पाहिजे असाही प्रयत्न काही लोक करतात. पहिल्या दिवशीपासून मराठा समाजाने भूमिका मांडली आणि आम्ही देखील तीच भूमिका ठेवली की या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण ओबीसी समाजाचं आरक्षण कुठेही आम्ही कमी करणार नाही. त्याच्यामध्ये कोणाला आम्ही सहभागी करणार नाही. त्यांच्या आरक्षणावर कुठली गदा येणार नाही. पण तरी देखील सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं की ओबीसी समाजाचं आरक्षण जाणार. ओबीसी समाजाचं आरक्षण राहणार. एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसी सगळ्यांचं आरक्षण कायम राहणार आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार. आणि या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी जी मागणी आहे ती मागणी देखील पूर्ण केली जाईल हा विश्वास मी व्यक्त करतो. शेवटी आपल्याला सगळ्यांना मिळून हा महाराष्ट्र घडवायचा आहे. आम्ही सगळे राज्यकर्ते आहोत. राज्यकर्त्यांचं या ठिकाणी काम असतं सगळ्यांना सोबत घेऊन चालणं एकमेकांमध्ये भांडणं न लावता सगळ्यांच्या विकासाकरता सगळ्यांच्या सन्मानाकरता सगळ्यांपर्यंत या ठिकाणी विकासाची फळं पोहोचतील याकरता काम करणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. हेच कर्तव्य आम्ही करतो आणि मला विश्वास आहे जोपर्यंत प्रामाणिकपणे हे कर्तव्य आम्ही करत राहू तोपर्यंत या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद आणि या सर्व संत महंतांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा शेतकरी वारकरी संमेलनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो वारकरी संप्रदायाकरता भागवत धर्माकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण अनेक कामं सुरू केली. आज पांडुरंगाची नगरी बदलते आहे. चंद्रभागेचं देखील आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो स्त्रोत आहे तो पवित्र झाला पाहिजे तो निर्मल झाला पाहिजे तो उज्ज्वल झाला पाहिजे तो अविरल झाला पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केलाय आणि आपल्या आशीर्वादानं हे निश्चितपणे आम्ही करू. शेतकरी आणि वारकरी दोघांच्याही पाठीशी उभं राहू एवढंच या प्रसंगी बोलतो. आपण आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ज्या लोकांना राष्ट्रसंत तनपुरे बाबा मराठा भूषण पुरस्कार मिळालाय त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. उस्मानाबादच्या इंदापूर तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह विविध मागण्यांसाठी मनसेकडून 2 तास राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता. यामुळे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांकडून देण्यात आलंय. इंदापूर गावाला गेल्या 8-15 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नंदगाव तलावातून कायमची पाणीपुरवठा योजना राबवावी यासह इंदापूर पाटीवर गावात येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर करण्यात यावा. शिवशक्ती आणि SP शुगरचा FRP नुसार भाव मिळावा. विद्युत पुरवठा सुरळीत मिळावा. चारा छावण्या सुरू करण्यात याव्या. या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, सरपंच लक्ष्मी शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी वाशीचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. मी वैशाली गायकवाड, मनसे जिल्हाध्यक्ष.
अजिंतापूरच्या पाणी प्रश्नावरच आंदोलन होतं. जवळजवळ आम्ही 1.5 ते 2 वर्ष झालं पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करतोय, पण त्यांनी काय आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही. आम्ही दिवाळीच्या अगोदर त्यांना निवेदन दिलं होतं कलेक्टरला की आम्ही रास्ता रोको करणार आहे. कलेक्टरला पण थोडीही वाचली नाही आणि सरकारलाही वाटत नाही की जर हा राष्ट्रीय महामार्ग बंद केला तर किती लोकांची गैरसोय होती, तर त्यांची पाण्याची सोय केली तर फायद्याचं होईल, पण ह्या शासनाला वाटत नाही. आणि ह्या कलेक्टरनं किंवा इथल्या तहसीलदारनं इथल्या पाणीपुरवठ्यानं किंवा सीओनं कुणीही व्यवस्थित लक्ष दिलं नाही. आता त्यांनीच आम्हाला म्हटलं की तुम्ही तहसीलला या, काय आल्यानंतर बघूया, ठीक आहे जे काय होईल ती, नाही तर आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासणार आहे. कुठले केसेस होतील ते होऊ दे आम्हाला काय माहीत नाही. आणि हे आमचं अशाच पद्धतीचं खळखटक आंदोलन असते, पाणी प्रश्न मिटल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही. मी राजेंद्र कपाट, मनसे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद. आजचा जे आमचा रस्ता रोको होता, की 9 प्रश्न होते आमचे मागण्याचे, त्या 9 प्रश्नासाठी होता. आणि सध्यात महत्त्वाचा आमचा प्रश्न होता इंदापूरच्या पाणीपुरवठ्याचा. इंदापूरचा पाणीपुरवठा आम्हाला इंदापूरमध्ये पाईपलाईन आहे, नळ आहेत, पुन्हा फिल्टर आहेत, विहीर आहेत, पाईप हे आहे, परंतु समजा बंद आहे त्याच्यामुळं आणि त्या तळ्याला पाणी नसतं. आता दुष्काळाच्या गुडकी तळं जाऊन आमची योजना आहे, त्या योजनामध्ये त्या तळ्याला पाणी नाही. सध्या इंदापूरमध्ये प्यायला पाणी नाही, हगणदारी मुक्त गाव केलं आहे, परंतु त्या हगणदारीमध्ये पाणी टाकायला नाही. त्याच्यामुळे आमची संधी इंदापूरच्या महिला वयस्कर लोक ही डबा घेऊन बाहेर जातात. आणि ही शासन करून स्वच्छ योजना स्वच्छ भारत करून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे आम्ही जे बरेच वेळेस आम्ही कलेक्टर साहेबाला पाणी पुरवठ्याच्या विभागाला आम्ही निवेदन दिली, चर्चा केला, परंतु काही भेटले नाही. त्याच्यासाठी रस्ता रोको दिवाळीच्या द्यावी 5 तारखेला. आता काय झालं शेवट निर्णय? काय झालं शेवटचा निर्णय? आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आम्हाला पाण्याचा प्रश्न 8 दिवसात पाईपलाईन मंजूर करू आणि इंदापूरला पाणी जर नाही झाले तर नाही जर पाणी पुरवठ्याचं पाणी जर नाही केलं तर इंदापूरच्या महिलाच्या तहसीलदारला तहसीलमध्ये जाऊन चप्पलना मारणार. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. जुन्नर रस्त्यावरती रात्रीच्या सुमारास 2 दुचाकीस्वारांवरती बिबट्याने हल्ला करत 3 जणांना जखमी केला आहे. या जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. या घटनेने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याच्या हल्ल्यात आदिनाथ शिंदे, सौरभ सईद, संतोष डोंगरे हे तिघेही जखमी झाले आहेत. 2 दिवसापूर्वी याच भागात 2 जणांवरती बिबट्यांनी हल्ला केला होता. तसेच मागील महिन्यात याच परिसरात 12 दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ले केले होते. आणि रात्री पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्यानं बिबट्याच्या दहशतीने नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नंतर ते पळून गेला. 2-4 गाड्या म्हणजे केवढा मोठा होता? बरंच मोठा होता. नदी क्रॉस केल्यानंतर सालोवाळ्याच्या तोंडाची तिथे. आणि तुम्ही कशावर चालले होते? आम्ही मोटरसायकलवरती घोडगावला येत होतो, त्यानंतर अचानक आम्ही थोड्या स्लो मध्ये चाललो होतो मोटरसायकलवरती, अचानक बिबट्याने बांधावरून हल्ला केला आमच्यावरती. जो गाडी चालवत होता माझा मित्र, त्याच्या पायाला बिबट्याचे 2 नखे ओरखडले. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, आंबेगाव, पुणे. इस्लामपूर मध्ये काँग्रेसच्या वतीने नोटबंदीचा निषेध करण्यात आला. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली, तसेच कार्यकर्त्यांनी भाषणातून सरकारवरती जोरदार टीका देखील केली आहे. इस्लामपूर मध्ये भाजप सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, पूर्वनियोजन न करता केलेल्या नोटबंदीचा निर्णय देशावर आर्थिक बोजा ठरला आहे. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले, काळा पैसा बाहेर काढतो असे सांगून नोटबंदीचा निर्णय घेऊन भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. अचानक रात्री 8 वाजता मोदींनी एक घोषणा केली की नोटाबंदीची, आणि ही घोषणा संपूर्णतः संविधानाला डावलून आणि RBI नियमांना डावलून केलेली घोषणा आहे. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय पक्षानं अशा प्रकारचं धाडस केलेलं आहे की RBI खरं तर नोटाबंदी वगैरे हे जे विषय पैशाशी संलग्न असतात त्याच्यासाठी RBI गव्हर्नरची त्याच्यामध्ये संमती असणारं पत्र लागतं. तर या पत्राची वाट न बघता ज्यावेळी ह्याच्यावर उहापोह व्हायला लागला त्यावेळी खोटी मीटिंग घेऊन सरकारनं असं भासवलं.
शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर। धारूर ते तेलगाव या रस्त्यावरती आणि धारूर घाटामध्ये अरुंद रस्ता राहिला आहे। तसेच रस्ता डांबरीकरण करताना कठडे गायब झाले आहेत। या रस्त्यावरती अपघातांचं प्रमाण देखील यामुळे वाढलं असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे। पाहूयात हे वृत्त। धारूर शहरातून खामगाव पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे। या रस्त्याचे माजलगाव ते केज हे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे। यामध्ये धुनकवड पाटी ते धारूर येथील आंबेडकर चौकापर्यंतचे काम दोन पदरीस ठेवण्यात आले असून डांबरीकरणावर डांबरीकरण करून रस्ता उरकण्यात आला आहे। यामध्ये धारूर ते आरणवाडी पाटीपर्यंत 4 किलोमीटर अवघड वळणाचा घाट आहे। घाटातील कठडे खुज्जे झाले आहेत। वाहनाची वेगमर्यादा वाढली आहे, त्यामुळे घाटात नेहमीच अपघात होत आहेत। यामुळे हा रस्ता अपघाताचा सापळा झाला आहे। या रस्त्याच्या घाटात रुंदीकरण होणे आणि सिमेंट रस्ता होणे आवश्यक असून घाटात दरीच्या बाजूने असणारे सुरक्षा कठडे बुजले आहेत। ते कठडे बऱ्याच ठिकाणी ढासळले आहेत। या कठड्यांची रंगरंगोटी करून कामं उरकण्यात आली आहेत। यामुळे हे कठडे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत। या घाटातील रुंदीकरण आणि कठड्याचे काम तात्काळ करावे आणि कठड्यांची उंची वाढवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। या रस्त्यातील मेन घाट धारूरचा आहे, तरी ह्या घाटाचं रुंदीकरण करावं। जास्त कठडे पण पडलेले आहेत, तरी अपघाताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। तरी नागरिकांकडून म्हणजे मागणी आहे की ही घाटाचं रुंदीकरण लवकर व्हावं आणि प्रशासनाच्याकडे दखल द्यावी। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोणा मामला या मार्गावरती रेल्वेच्या धडकेमध्ये वाघिणीचा 2 बछड्यांचा मृत्यू झाला आहे। हे दोन्ही बछडे अंदाजे 6 ते 8 महिन्यांचे असून दोन्ही मादी बछडे आहेत। गुरुवारी पहाटे ही घटना घडली। पाहूयात हे वृत्त। चंद्रपूर जवळील वनविकास महामंडळाच्या लोहारा जंगलातून गोंदियाकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे। अतिशय घनदाट असं हे जंगल असून वन्यजीव इथं विपुल प्रमाणात आहेत। वाघिणीपासून लांबवर खेळत असलेले हे बछडे रुळावर आले आणि त्याचवेळी आलेल्या भरधाव रेल्वेगाडीनं त्यांना उडवलं। ही घटना रात्री घडली की सकाळी याची माहिती वनविभागाकडे नाही। ही दोन्ही पिल्लं मादी असून 6 महिने ते 1 वर्षादरम्यानचं त्यांचं वय आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। जे फॉरेस्ट ऑफिसर आहे श्री सोन कुसरे, त्यांनी फोन केले की त्यांना रेल्वेकडून मेसेज मिळालेला आहे। तर त्या आधारे आम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट केले धावळा साहेबाशी आणि त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले आणि त्यानुसार शोध आता चालू आहे। तर पहिल्यांदा हेच सुनिश्चित करायचे आहे की ही घटना खरीच ॲक्सिडेंटची आहे, इतर काही बाब यामध्ये नाही। आता ही बाब पुन्हा रेल्वेशी घ्यावा लागेल आणि आमचे वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवण्यात येईल आणि या बाबतीत ज्या काही शक्य होईल ते केला जाईल। परंतु रेल्वेमध्ये ज्या काही रूल्स आहेत ते त्यामध्ये जर आवश्यकता सुधारण्याची आवश्यकता असेल तर त्याचे पण दखल घेतलं जाईल। जंगल बघा, फेन्सिंग केल्याने आम्हाला नुकसान जास्त आहे। समजा की आम्ही असा प्रकारे आयसोलेट केला एरियाला तर इकडचे जानवर इकडेच थांबून जातात आणि तिकडचे जानवर तिकडेच थांबून जातात आणि जीन एक्सचेंजमध्ये फारच अडचण येतात। तसेच प्रकारे हॅबिटॅटचे जे युजेज आहे ते पण ऑप्टिमाइज होत नाही। तर त्या नात्याने फेन्सिंग करणे ते वाईल्ड लाईफच्या दृष्टिकोनातून तितका व्यावहारिक हे नाही उपाय नाही आहे। सर हे सध्या तर दिसते की दोघंही फिमेल आहे आणि वयाबाबत 6 ते चंद्रपूर ते मूल दरम्यानचा संपूर्ण मार्गच घनदाट जंगलातून गेला असल्यानं यापूर्वीही वन्यजीवांचा बळी गेला आहे। त्यामुळे रेल्वे विभागाला इथून गाड्यांची गती कमी ठेवून भोंगा वाजवत जाण्यास सांगितले गेले आहे, मात्र या सूचना पाळल्या जात नाहीत असं वन्यजीव अभ्यासकांचं म्हणणं आहे। हा रेल्वे ट्रॅक डीप फॉरेस्टच्या आतमधूनच जात आहे, त्याच्यामुळे हा अपघात मुख्यत्वे घडलेला आहे। रेल्वे विभागाला प्रत्येक मीटिंगमध्ये टायगर सेलच्या प्रत्येक मीटिंगमध्ये अशा सूचना दिलेल्या जातात की रेल्वेची स्पीड पर्टिक्युलरली जिथून जंगल सुरू होतो फॉरेस्ट एरिया आहे तिथे एक लिमिटेड स्पीडनी जायला पाहिजे आणि कंटिन्युअस विसल देत हा रेल्वे ट्रॅकवर गती आणि कंटिन्युअस विसल देत गाडीला जाऊ दिलं पाहिजे अशा सूचना वारंवार देण्यात आलेल्या आहे। पण असं होऊ शकतं की कप्स फार लहान असल्यामुळे
रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करताना ही चूक घडली असेल. मला असं विशेष करून वाटत नाही की कुणाची खूप मोठी चूक असेल. याचं मुख्य कारण हेच की वारंवार सूचना प्रत्येक मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहे. हे त्या ड्रायव्हरवर किंवा त्या रेल्वे विभागावर आक्षेपाचा भाग आहे. त्यांनी जर त्यावेळेस स्पीड तेवढी ठेवली असेल तर ते नक्कीच त्यांची चूक आहे आणि ही चूक सुधारायला पाहिजे आणि वन्यजीवांची ही हानी थांबवायला पाहिजे. ही घटना एक अपघात असली तरी अवनी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या वनविभागाला मोठा धक्का देणारी आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. जळगावातील स्मशानभूमीमध्ये सरपंच संपल्याने दोन मृतदेह तब्बल 4 तास बाहेर उन्हामध्ये होते, त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जिवंतपणे सुविधा मिळाल्या नाहीत, पण मेल्यानंतर देखील अशी विटंबना असे म्हणत नागरिकांनी संबंधित प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावची लोकसंख्या ही 5 लाखापेक्षा जास्त आहे, मात्र महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज स्मशानभूमीत एक मृतदेह जाळण्यासाठी सरपण नसल्याने 4 तास मृतदेह हा उन्हात पडून होता. जळगावात कुणाचाही मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यविधीसाठी महापालिकेची 1500 रुपये किमतीची पावती फाडावी लागते. त्यानंतर स्मशानभूमीत मृतदेह जाळण्याची परवानगी नातेवाईकांना मिळते, मात्र मणपाची पावती फाडून देखील मृतदेह जाळण्यासाठी लागणारे सरपण संपल्यानं शंकर कोळी आणि महिला गंगूबाई वडेवार यांचे मृतदेह गेल्या 4 तासांपासून बाहेर उन्हात पडून आहेत. मृतदेह जाळण्यासाठी महापालिकेकडे सरपण नसल्यानं पुन्हा एकदा हा गलथान कारभार चर्चेत आला आहे. तसेच जे गरीब लोकांचे मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येतात त्यांचं काय? जर सरपण नसेल तर हे लोक बाहेरून सरपण विकत घेऊ शकत नाही, यांनी काय करावे असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. माझी आजी वृद्धपकाळाने वारली आणि इथे पक्षधामावर आलो असता प्रवेश गेटवर उभे झालो तेव्हा आम्हाला काढायची व्यवस्था झालेली नाही, तर आम्ही वाट पाहिली बाहेरच. त्यानंतर आतमध्ये सुद्धा आमचा 1 तास पूर्ण गेला. त्यानंतर आम्ही काढायची विचारपूस केली महानगरपालिकेच्या अंडर कस्टडीमध्ये, त्यांच्याकडून काही आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्यानंतर ही काड्या आम्ही बाहेरून घेतल्या गेल्या. त्यानंतर आमचे हे तुमचं नाव काय? हे मामाचे पावती वेगळे, हा पावते वाढता वेगळे. माणसं कशा शेटायचे आणि माणसं कशा शेटायचे आणलं काव कुणाला पण तुम्हाला? जळगाव महानगरपालिकेचा मी वकील आहे. मी तुमचा वकील आहे. तुमची बाजू पडती असेल तर दंडाचं काम माझं काम आहे. तुम्हाला सांभाळण्याचं तुमच्या तुम्ही भांडील मी तिथं आयुक्तांसोबत असेल तर आयुक्त साहेब बोलू शकतो. आता हे पार्टवाल्याने नाही सांगितलं मला ही आता त्या बाजूला हे ऐकण्याचा काही घेणार नाही. आता नगरपालिकेची तांत्रिक अडचण असेल तर आपण सोडवू शकतो. नगरपालिका फॉरेस्ट विभागाचं आहे का? मामाकडून मामा आमदार आहे जळगावचे. मामाचे कोणाला घ्यायचे त्यांचा काय विषय सर? आज सकाळी 10 वाजता आम्ही अंतिम डेड बॉडी घेऊन आल्यानंतर जळगाव स्मशानभूमीमध्ये असं निदर्शनास येत आहे की इथं एक तर ऍडव्हान्समध्ये कोणाची तरी पावती फाडून आणा किंवा 1500 रुपये रोकडे देऊन तुम्ही राखण्याची व्यवस्था करा. पैसे देऊन सुद्धा इथं सरपणाची व्यवस्था होत नाही. 2 तासानंतर आम्हाला त्या लाकडं कुठंतरी जमाजमा करून डेड बॉडीची विल्हेवाट करावी लागते आहे. तर जळगावच्या ज्या काही भरपूर विकास योजना आहेत त्या योजनेवरचा थोडा खर्च कमी करून आम्हाला लक्झरी नको, दुसऱ्या कोणत्या गाड्या नको, फारसा रोडच्या सुविधा नसल्या तरी चालतील, पण कमीत कमी अंतिम यात्रेवरती होणारा खर्च हा नगरपालिका स्वतः कशी सहन करू शकते, नसेल तर आमच्यावरती इतर टॅक्सच्या रूपाने रक्कम चार्ज करण्यात यावी, ती आम्ही भरण्यासाठी जळगावचे सगळे नागरिक सर्वस्व जबाबदार आहोत आणि आम्ही भरणार आहोत. पण कमीत कमी अंतिम यात्रेच्या वेळेस आम्हाला सरपण पुरवठा करण्यात यावा. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्यात येऊ नये. यात प्रकरणात कोणाचा विरोध नाही आहे. सगळ्यांच्या सहकार्याच्या भावनेने आम्ही नगरपालिका आहे, आमचीच नगरपालिका आहे आणि आम्हीच नागरिक आहोत. आमच्या सोयीसाठी कोणीतरी सर्वस्व जबाबदारी घेऊन हे कार्य पार पाडावं अशी हात जोडून आयुक्त साहेब, आमचे आमदार राजूबामा भोळे, अश्विन सोनवणे यांना नम्र विनंती. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव.
बालदिनाची पुसटशी कल्पना आणि अनुभूती ऊसतोड कामगारांच्या मुलांना मिळत नाही. या उपेक्षित मुलांना बालदिनाचा उत्साह मिळावा आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गुढी अविरत राहावी याकरता माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी स्वतः परिसरातील ऊसाच्या शेतात जाऊन ऊसतोड कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलंय. पाहुयात वर्धेतील माणुसकी दाखवणारा हा रिपोर्ट. आई वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी आलेल्या या मुलांना शाळेपासून 6 महिने कोसो दूर राहावे लागते. मुलांची शाळेविषयीची गोडी कायम राहावी याकरता म्हाडा पोलीस निरीक्षक यांनी शहराच्या परिसरात ऊस तोडणी सुरू असलेल्या ऊसाच्या फळात जाऊन आई वडिलांसोबत काम करत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य भेट दिले. पोलीस अधिकारी येऊन आपल्याला शाळेचे साहित्य भेट देणार असल्याची कोणतीही कल्पना नसताना मुलांना मिळालेल्या या साहित्यरूपी भेटीतून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी दिसून आल्या. शाळेचा संपर्क तुटलेल्या निरागस मुलांच्या हातात कोयता आणि ऊसाचे पाचट असतात, मात्र त्यांच्या हातात आज अनपेक्षितपणे शाळेचे साहित्य होते. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना फराळ, चॉकलेट आणि मनगटी घड्याळचे वाटप करून त्यांना बालदिनाचा उत्साह मिळवून दिला. समाजात शहरी भागात विविध कार्यक्रम बालदिनी होतात, मात्र ऊसतोड कामगारांची मुले यापासून वंचित राहतात. त्यांना याचा आणि शिक्षणाची गोडी मिळावी तसेच सामाजिक बांधिलकीतूनच हा कार्यक्रम राबवल्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी सांगितलं. पोलीस स्टेशन आणि यांच्या अंतर्गत खाऊचे वाटप आणि पुस्तकाचे शालेय पुस्तकाचे वाटप लहान बालक दिनानिमित्त करण्यात आलेले आहे आणि हे बालकं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून किंवा त्यांचं आहे शिक्षण सातत्य टिकून राहावं या उद्देशाने हा कार्यक्रम आज रोजी राबवण्यात आलेला आहे. आज माढा पोलीस स्टेशनअंतर्गत बालदिनानिमित्त जे सामाजिकदृष्ट्या बालकं शाळेनिमित्त जे आईवडिलाबरोबर काम ऊसतोडीच्या कामानिमित्त बाहेर आलेले असतात ही सामाजिक बांधिलकी म्हणून आज त्यांना शालेय पुस्तकाचे वाटप तसेच खाऊचे वाटप माढा पोलीस स्टेशनअंतर्गत करण्यात आलेलं आहे. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, सोलापूर. बातमीपत्रामध्ये पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन, मराठा आरक्षणावरती महत्वपूर्ण वक्तव्य. पिण्याच्या पाण्यासाठी इंदापुरात संतप्त नागरिकांचा रस्ता रोको, 2 तास केला रस्ता रोको. आंबेगावच्या घोडेगावमध्ये बिबट्याची दहशत, दुचाकीस्वारांवरती केला बिबट्याने हल्ला, 3 जण गंभीर जखमी. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये काँग्रेसकडून नोटबंदीचा निषेध, कार्यकर्त्यांनी साधला सरकारवरती निशाणा. आणि धारूर तेलगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.